सुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी आणावा तो सये प्राणु माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलू जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी आणावा तो सये प्राण माझा पांडुरंगा करू प्रथम नमन तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सांद्रनीलांबुधाभं जघननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमारा कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो चा
सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. श्री भरत विनायक सेवाधाम या अत्यंत पवित्र आणि भव्य दिव्य अशा ठिकाणी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झाली. आपण सगळे अत्यंत उत्साहाने मेळविली मांदी वैष्णवांची, सगळ्या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये आपण सगळे पुन्हा पुन्हा इथे हजर राहता आहात. आणि एवढी मोठी मेजवानी या माघी गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्त महाराजांनी आपल्यासाठी दिली आहे की एक नाही, दोन नाही, दिवसाला दोन दोन कीर्तन आहेत. ही दिवाळी आहे खरी ज्ञानाची. बाकी दिवाळी येते ती दिवाळं काढून नेते, पण ही ज्ञानाची दिवाळी आहे. ही तुमच्या माझ्या जीवनाला सर्वांग परिपूर्ण करणारी आहे. आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत माझ्यासह, कारण मागच्या वेळी आले तेव्हा परमादरणीय महंत हरिभक्तीपरायण श्री उद्धवजी महाराजांची भेट त्या दिवशी झाली नव्हती, दर्शन झालं नव्हतं, पण आज त्या दर्शनाचा योग माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झाला. मागच्या वेळी आमचे परमपूज्य आदरणीय नाना होते आणि त्या मंडपात सेवा होती, पण आपण सगळे आज एवढ्या भव्य धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या प्रथितयश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या खरं तर रांगेमध्ये, मांदियाळीमध्ये अत्यंत लहान वय, ज्ञान आणि अनुभव या सर्वच बाबतीमध्ये कमी असणारी मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते आणि या वरद विनायकाच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते, महाराजांचे आशीर्वाद मागते. उत्तम गायक, वादक, गुणीजन, साथीदार मंडळी, महाराज आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं मला शक्य नाही आहे. आमच्या विणेकरी महाराज, दोन्ही जोपदार मंडळी, अत्यंत संप्रदायाला वाहून घेणारी आपण सर्व मंडळी आहात याची मला परिपूर्णपणे जाणीव आहे. दुग्ध शर्करा योग असा की याच गावचे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रभंजन भगत आज उपस्थित राहिले, साथीला उभे राहिले, त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद. लोणीगावचे आपण सगळे ग्रामस्थ श्रोत्यांमध्ये बहुश्रुत श्रोता आहे याची मला जाणीव आहे. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय असं म्हणत असतील येरवी तरी मी मूर्खू, हा ज्ञानू निवृत्तीने केला तर आम्ही कोण? कदाचित अहंकार होऊ शकतो, मी कीर्तन केलं, आम्ही कीर्तन ऐकलं, अजून सांगू आम्ही कीर्तन वाजवलं गायलं, पण तुकोबराय म्हणतात तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी हाती, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवण कवणा लागी. जिथे ऐक्यभाव निर्माण झाला तिथं कुणी कुणाचं स्तवन करायचं, बोलणारा तोच, ऐकणारा तोच. त्यामुळे आज भगवान परमात्मा मंगलमूर्ती वरद विनायक, बुद्धीचा दाता, विघ्नहर्ता असा परमात्मा, त्याच्या अधिष्ठानाने आपण सगळे उपस्थित आहोत. श्री संत योगिराज गंगागिरीजी महाराज, श्री संत साईबाबा, ब्रह्मलीन श्री सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमादरणीय उद्धव महाराजांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने, अत्यंत सुनियोजित, अतिशय सुटसुटीत आणि देखणा उत्सव आज मी पाहतीये. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यथामती यथाशक्ती ही सेवा वरद विनायकांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल अगदी मोकळेपणाने सांगायचं तर आपण सगळे जाणत आहे ज्ञानोबांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय, पण महाराजजी प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य करते आणि इथे मी नमूद करते, आपल्याला सांगू इच्छिते की सप्ताहामध्ये किंवा उत्सव परंपरेमध्ये नारदीय कीर्तन करता करता परमादरणीय जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आग्रहाने, त्यांच्या प्रेरणेने वारकरी कीर्तनाला उभी राहिले. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम मिळवतीये, प्राप्त होत आहेत माझ्या परमभाग्याने.
त्यामुळे अशा पद्धतीची वेळ कधीच आली नव्हती की सप्ताहामध्ये सकाळच्या कीर्तनाला काय घ्यायचं ते माहिती नव्हतं. पण महाराजांना फोन केला आणि महाराजांनी मला विरहिणी प्रकरणातला हा अभंग म्हणून मी मुद्दाम त्यांचं श्रेय त्यांना द्यावं या गादीवरनं म्हणून मी त्यांच्या नावाचा उल्लेख करणार आहे, कारण ते उद्या सेवेला इथे हजर आहेत, आपल्या सगळ्यांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा विरहिणी प्रकरणातला ज्ञानराजांचा अत्युत्कृष्ट असा सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या माहितीतला हा अभंग निरूपणाकरता घेते. ज्ञानोबांनी आरत स्वरामध्ये भगवंताच्या बद्दलचा विरहभाव या अभंगात व्यक्त केला आहे. विठ्ठल ज्यांचा आशीर्वाद मला मागच्याही वेळी प्राप्त झाला होता, आजही प्राप्त झाला, आजही त्यांच्याकडून विशेष सन्मान मिळाला, कौतुकाची थाप पाठीवर मिळाली, अशा सन्माननीय शालिनीताई पाटील इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्व गुणीजन, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी आहात. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मनुष्य देहाने आपण जन्माला आलो आहे आणि त्या देहाचं खरं सार्थक करण्याचं एकमेव माध्यम कलियुगातलं कलौतत धरी कीर्तनात. संतांनी सांगून दिलं, कुठेही अवघड उपासना करायची गरज नाही, कुठेही जंगलात जायची गरज नाही, तपश्चर्या, भगवी कपडे, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे काही करू नका, म्हणाले ज्ञानोबा राय. येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची. कुठेही मन मारायची गरज नाही. आणि हे ज्ञानोबा सांगतात की ज्यांनी अत्यंत अवघड उपासना केली आहे, निर्गुणाची उपासना केली, समाधी तत्वाचा स्पर्श प्राप्त करून घेतला आणि आम्हाला मात्र सोपं सुलभ साधन दिलं भक्तीचं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रापंचिक माणसाची दया या संतांना आली, कारण सतत नैराश्य, सतत वैफल्य, चिंता, त्रास, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, अखंड ग्रासलेला आहे, त्रस्त आहे माणूस. कुठल्याही प्रश्नांची, समस्येची उत्तरं इथे मिळायला तयार नाहीत. मग आम्ही जातो कुठे? आम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जातो, आम्ही एखाद्या वर्कशॉपमध्ये जातो, सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखा, मी कोण, हू आय एम, या प्रश्नांची उत्तरं मिळवायला. पण खरं सांगू का, संतांइतकं समुपदेशन आमचं कुणीच नाही केलं. सगळ्यात मोठे काउन्सिलर होते संत, सगळ्यात मोठं समुपदेशन संतांनी केलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आहेत, तुकोबांच्या गाथेत आहेत, समर्थांच्या दासबोधामध्ये आहेत, ज्ञानोबांच्या हरिपाठात आहेत. एका हरिपाठासाठी हजार वेळा माऊलींचे पाय धरले ना तरी ते कमी ठरतील, एका मनोबोधासाठी हजार वेळा समर्थांचे पाय धरले तरी ते कमी ठरतील. कारण प्रत्येक संतांनी, बघा तुम्ही, म्हणजे गणरायाचं वर्णन तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला आहे. ज्या मंगलमूर्तींच्या अधिष्ठाना समोर आपण आहोत त्या मंगलमूर्तींबद्दल माऊली म्हणतात ना, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असणारा मंगलमूर्ती, विद्येची देवता असणारा, आणि आज त्याच्या साक्षीनी आपण भाग्यवान आहोत. त्याच्या आशीर्वादाने, संतांच्या मांदियाळीमध्ये आपण इथे आहोत. आजी सोनियाचा दिनोवर्ष अमृताचा घनू. माऊलींची ही अवस्था होती, भगवंत पाहिला, सगळीकडे दिसला, अनंत रूपे अनंत वेषे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली तैसी, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती असलेले ज्ञानराज, योगियांचा राणा, ज्ञानियांचा राजा, की समाजाने 12व्या शतकामध्ये दिलेल्या सगळ्या निंदेचं विष पचवलं, प्राशन केलं, संन्याशाची पुरं म्हणून विटंबना झाली, पण प्रवरेच्या काठावरती बसावं, आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, प्रेतयात्रा निघावी आणि एक त्या सौभाग्य त्या सती जाणाऱ्या स्त्रीला कुणीतरी सांगावं, बाई ग आयुष्याची यात्रा संपवतीयेस, ज्ञानोबांच्या पाया तर पड, नमस्कार कर म्हणून हिरवा चुडा भरलेली, हिरवा भाळी मळवट परिधान केलेली ती स्त्री ज्ञानोबांच्या पायावरती झुकली. कंकणांचा आवाज झाला आणि अर्धोन्मिलित नेत्र असलेल्या ज्ञानोबांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. ती म्हणते, माऊली, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता?
माझा पती तिकडं चितेवर आहे, मी सती जायला निघाली, आपण मला सौभाग्यवती भव आशीर्वाद देता. ज्ञानोबांनी उठावं, चितेवर निजवलेल्या त्या व्यक्तीच्या मस्तकावरनं हात फिरवावा. एखाद्या बापाने आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसा, एखाद्या आईने आपल्या बाळाच्या मस्तकावर हात फिरवावा तसा. आणि उठ म्हणाले सच्चिदानंदा, तू सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहेस, तुला जाता येणार नाही. झोपेतनं माणूस उठावा तसे उठले आणि मग चमत्कार झाला. नेवाशाच्या मंदिरामध्ये शब्द घुमले माऊलींचे आणि लिहिलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ते नसते तर आज ज्ञानेश्वरी कदाचित तुमच्या माझ्याजवळ आली नसती. एवढे अनंत उपकार ज्ञानोबांचे की आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या संत वाङ्मयामध्ये मिळत आहेत. अनेक प्रकारचं वाङ्मय माऊलींनी निर्माण केलं आहे, संतांनी निर्माण केलं आहे, आणि ज्ञानोबांच्या वाङ्मयामधला हा एक आगळा वेगळा आणि विलक्षण प्रकार विरहिणी, की जी मराठी साहित्याला दिलेली देण आहे ज्ञानोबांची. त्यानंतर अनेकांनी विरहिण्या लिहिल्या. खानदेशातल्या अलीकडच्या कवी बहिणाबाई, त्यांच्या विरहिण्या प्रसिद्ध आहेत. अनेकांनी विरहिणी नावाचं साहित्य लिहिलं, पण ज्ञानोबांची ही देण आहे मराठी साहित्याला, की गोपीभावामध्ये जाऊन परमेश्वराला आर्त गारहाणं घालावं, आर्तपणे आळवावं, त्याची याचना करावी, तळमळीनी त्याला प्रार्थना करावी, त्याला बोलवावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. काय सुंदर भाव विरहिणीतनं व्यक्त करावा. विरह शब्दामध्येच अर्थ आहे श्रोते हो. भक्तिप्रेमातली अत्युच्च अवस्था आम्हाला संतांनी दाखवून दिली, की जी स्वतः त्या अवस्थेला पोहोचले होते. आणि तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं भरकटलेलो आहोत, आम्हाला ती अवस्था प्राप्त करावी. सेवितो हा रस वाटितो अनेका, या न्यायानी तो ब्रह्मरस, तो ब्रह्मसाम्राज्याचा आनंद जो आम्ही अनुभवला, आम्ही चाखला, तो तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता संतांचं हृदय तळमळलं. बाकी त्यांना इथे येण्याची गरज काय होती हो. माऊली म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो, मी मागच्या जन्मात मुक्त झालोय, आम्हाला इथे येण्याची गरज काय आहे, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही याकरताच आलो, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि ज्ञानोबांच्या या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये, म्हणजेच पराभक्तीमध्ये काय काय अनस्यूत आहे बघा तुम्ही. ही जी विरहाची अवस्था आहे ना, भक्तिप्रेमातला अत्युच्च अवस्थेचा क्षण आहे, उत्कट अवस्था, ज्यामध्ये पूर्वानुराग आहे, मिलन आहे आणि पुन्हा विरह आहे. या तीन गोष्टी यामध्ये अनस्यूत आहेत. भगवंताबद्दल अनुराग निर्माण होण्यापूर्वीची अवस्था, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मिलनाची अवस्था, आणि त्यानंतर भगवंतापासून विरहाची अवस्था, या तीनही अवस्था माऊलींनी अनुभवल्या. खरं तर पूर्वानुराग निर्माण होण्याची किंवा तो प्राप्त होण्याची चार कारणं आहेत श्रोते हो. भगवंताच्या प्रती पूर्वानुराग कसा प्राप्त होईल, त्यातलं पहिलं कारण आहे, भगवंताविषयी अनुराग निर्माण व्हायला आम्हाला पुण्याही लागते बरं का. पूर्वपुण्याईशिवाय आम्ही भगवंताच्या विषयी अनुराग उत्पन्न होऊ शकत नाही, प्रेम निर्माणच होऊ शकत नाही. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठा. विठ्ठली आवडी सहस्र जन्मा बोळगी जे एक वेळ मुखासी आवय. अनंत जन्मोनी पुण्य होय, पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, पुण्य होय, अनंत Bye.
पुण्याचा संचय असावा लागेल, पूर्व पुण्याही असावी लागेल, अनंत जन्मोनी पुण्य होय. या पूर्व पुण्याईने आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होतो. दुसरं अनुराग प्राप्त होण्याचं कारण आहे परंपरा. आमच्याकडे परंपरा असावी लागेल तर देव आवडेल. देव असाच कसा आवडेल? ज्ञानोबांनी जन्म घ्यावा कुठे? विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्याच पोटी. तुकोबांनी जन्म घ्यावा बोल्होबा आणि आई कनकाईच्याच पोटी. म्हणून तर महाराज म्हणतात, आमची परंपरा साधी भोळी नाही, साधी सुधी नाही, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा सांगतात, तुकोबा काहीतरी मागा, काय सामर्थ्य असावं परंपरेने प्राप्त झालेलं. तुकोबराय म्हणतात, तुझे चरण गहाण आहेत आमच्या घरी. गाथेतला शब्द आहे महाराजांचा, तू काय मला देणार, तू तुझे चरण माझ्याकडे गहाण आहेत. आमच्या वडिलांची ॲसेट आहे, संपत्ती आहे. तुझी चरण सेवा करणं म्हणजे मिराशी हा शब्द तुकोबराय वापरतात. ही पूर्व पुण्याई परंपरा, या परंपरेने प्राप्त होणारा अनुराग. तिसरं कारण आहे सत्संगती. संगतीने पूर्वानुराग प्राप्त होतो. जी संगती आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे, देवर्षी नारदांना प्राप्त झाली, साधूंची संगत झाली, एका सामान्य जीवाचा भक्तीचे आचार्य इथपर्यंतचा प्रवास झाला. देवर्षी नारद आद्य कीर्तनकार. त्यामुळे सत्संगतीनेच आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होऊ शकतो. पूर्व पुण्याई परंपरा, सत्संगती आणि चौथं कारण आहे श्रवण. भगवंताचं श्रवण करावं लागेल आणि हे श्रवण ज्यांना ज्यांना घडतं त्यांनाच भगवंताविषयी अनुराग प्राप्त होतो. मग हे श्रवण आम्हाला भागवतामधला पुन्हा एकदा दृष्टांत आहे, उदाहरण आहे. जी माया ब्रह्माला प्राप्त करण्याकरता आली होती, जी प्रकृती पुरुषाला मिळवण्याकरता आली होती, ब्रह्म मायेचं मिलन पुन्हा एकदा भाव शिवशक्तीचं मिलन याकरता जी आदि माया रुक्मिणी म्हणून अवतीर्ण झाली होती, भगवान परमात्म्याचं गुणवर्णन फक्त ऐकलं, 7 श्लोकांमध्ये पत्र निर्माण करावं लागलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. त्या रुक्मिणी आईनी फक्त ऐकलं भगवंताचं गुण, समाधी अवस्था प्राप्त झाली, अनुराग निर्माण झाला. त्यामुळे या 4 कारणांनी भगवंताच्या प्रती अनुराग निर्माण होऊ शकतो. विठ्ठल अनुराग निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं की मग भगवंत येतो भेटायला. मग मिलनाची अवस्था आहे भक्ती भक्तीमध्ये. आणि मग ती एकदा भगवंताची भेट झाली की त्यानंतरची उत्कट अवस्था भक्तीतली, की जी सर्वोच्च आहे, तिला विरह अवस्था म्हटलंय, तो वियोग. आणि त्या वियोगातली संतांची अवस्था आहे ना. म्हणून ज्ञानोबांनी गोपीभावामध्ये जाऊन ही विरहिणी का लिहिली असावी, गोपींचा भाव उत्कृष्ट अत्युच्च का वाटला ज्ञानोबांना, याचं कारण ही 4ही कारणं जी आत्ता आपण ऐकली ना ती गोपींकडे होती. गोपींकडे पूर्व पुण्याई होती का? निश्चित होती. रामावतारातल्या त्या सगळ्या ऋषी होत्या. म्हणून भगवंताविषयी अनुराग प्राप्त झाला. गोपींकडे पूर्व पुण्याई होती, परंपरा होती का? तर अनंत काळापासून व्रजाच्या भूमीमध्ये भगवंताची प्रतीक्षाच सगळे करतायत, ही परंपरा आहे तिथे. संत संगत होती का? राधेचा संग गोपींना होता. आणि श्रवण, श्रवण गोपींचं श्रवणाबद्दल काय बोलावं. आपण ऐकलं, ज्या रुक्मिणी मातेनी फक्त कृष्ण वेणू वाजवतो हे ऐकलं, तिला समाधी लागली. पण त्या गोपी कृष्ण वेणू वाजवताना ऐकत होत्या, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू उमटती. वाकी ऋणझुण ऋणझुण वाजती. काय अवस्था आहे? देव विमानी वैसोनी स्तुती गाती, भानुदासा पावली प्रेम भक्ती, पराभक्ती ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी या श्रवणातून ती गोपींना प्राप्त झाली. म्हणून त्या गोपींकडे या सगळ्या अवस्था होत्या. पूर्वानुराग होता, विरह मिलनावस्था होती आणि पुन्हा विरहावस्था सुद्धा होती. म्हणून त्या गोपींना विचारावं की का ही अवस्था अशी तुमची प्राप्त झाली. गोपी उत्तर देतात, गोपी भावामध्ये जाऊन आज ज्ञानोबा आम्हाला उत्तर देतात की माझा परमात्मा
ते आत्मचैतन्य, ते आत्मतत्व तुमचा जीव असेल, पण माझ्या जीवीचा सुद्धा जीव आहे, म्हणून माझी ही अवस्था या अभंगाचं प्रथम चरण. सुनी केशवा अनुनावडे. एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा श्रोते हो. इतकी गोड साथ, जीव तोडून म्हणतात की नाही, जीवापासून गाणं, जीवापासून सेवा करणं, वरवर सेवा अशी नसावी. मग बऱ्याचदा 2 तासात 7 आहे की 7:30 आहे असा कधी कधी अनुभव येतो. त्यामुळं अत्यंत माझ्यापेक्षा सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी आहात, पण गोड प्रमाण, गोड चाली, गोड सेवा, आणि म्हणून हे कीर्तन आहे. हा खेळ नव्हे एकल्याचा, आपण सगळ्यांनी मिळून ही साथ देत आहे, म्हणून आपली ही सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर जाणार आहे. महाराजांचं काय, वा वा, मंगलमूर्तींचा प्रसाद आहे. जोरदार टाळ्या वाजवा, किती गोड. अतिशय नादब्रह्माची सेवा उत्तम आहे. मी कीर्तनामध्ये नेहमी बोलते, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो तेथे साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरी नाथा, रंगी ओढवावी रंग कथा पुरवी मनोरथा माय बापा. हे मागणं आहे तुकोबरायांचं, हे मागणं आहे संतांचं. आणि ही रंगकथा, ही रंगदेवता निर्माण व्हायला या सगळ्यांचा सक्रिय सहभाग लागतो. कुठेही आक्रमकता नको. आणि आज आपण सगळीकडे पाहतोय या आक्रमकतेनी 2 तास आपल्याला पुरतील की नाही असं वाटतं कधी कधी, होईल की नाही कीर्तन पूर्ण, पण आपल्या सगळ्यांचा सहभाग. आणि माझा महिला वर्ग, मी या भागाकडे जास्त मला आपुलकी वाटते आपल्या सगळ्यांबद्दल, कारण आपण सगळे अशाच येऊन नाही बसला, घरचं सगळं करून आलात की नाही. म्हणजे बघा ना किती छान, सगळा प्रपंच उत्तम सांभाळून रांधा वाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं बघा, सगळ्यांची मनं धरा, सगळ्यांसाठी सगळं करा, एवढं करून कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या. विठ्ठल त्यामुळे या वर्गासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे सोपं नाही हो, प्रपंच करायचाच, सगळं बघायचं आणि मग परमार्थासाठी वेळ द्यायचा. म्हणून तर जनाबाईंनी आम्हाला सोप्पा परमार्थ शिकवला की नाही,
त्यांनी साक्षात देवळातला देव स्वयंपाकघरातच नेला. तसं आमचं सामर्थ्य आहे. दळिता कांडिता तुझं गाई ना अनंता, तो जात्यावर बसायला येईल तुमच्या माझ्यासोबत सुद्धा जनाबाईंसारखा. म्हणून तो पुरुषार्थ गाजवलाय खऱ्या अर्थी. स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंचा अध्यात्मातला पुरुषार्थ आहे की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरात नेलाय. म्हणून मला महिला वर्गाचं कायम कौतुक वाटतं की आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आशीर्वाद मागणार आहेत. परमादरणीय शालिनीताई सुद्धा उपस्थित आहेत की ते कर्तृत्व आम्हाला नाकारून चालत नाही महिलांचं. आज ज्ञानोबांनी स्त्रीभावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे बरं का. गोपीभावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे. तसं बघायला गेलं तर सगळी सृष्टी ही प्रकृती आहे आणि परमात्मा एकटा पुरुष आहे. बाहुली सांगतात ना, अर्जुना अर्जुना तो गा भक्तू, तोची मुक्तू तोची योगू, तो वल्लभा मी कांतू, ऐसे करिये. सगळं जग स्त्री रूपाने नटलंय भगवंत म्हणतात मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे ज्ञानराज माऊलींनी अशी उपासना करावी विरहिणीच्या रूपाने. स्त्रीभावामध्ये गेले, गोपीभावामध्ये जाऊन भगवंताची आराधना केली, याचना केली, तळमळीनी विरहावस्था प्रगट केली आणि याच भावामध्ये अनेक संतांनी देह पुरुषाचा मात्र अंतःकरण स्त्रीचं. कामारी 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 होईना, कामारी 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 होईना, कामारी कामारी की नवीन नवीन प्रमाण आम्हालाही मिळतात आणि आमचा अभ्यास वाढतो. विठ्ठल विठ्ठल देह पुरुषाचा भाव स्त्रीचा अशी अनेकांनी भक्ती केलेली उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये संत चरित्रांमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंस राधाभावामध्ये भक्ती करायचे कालीमातेची. मधुराद्वैताचार्य मधुरा संप्रदायाचे अध्वर्य असलेले गुलाबराव प्रज्ञाचक्षू संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अतिशय ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणवायचे स्वतःला, मीराबाई राधा चैतन्य महाप्रभू अनेकांनी, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गुरु तुकामाई येहळगावच्या, राधाभावातली भक्ती आहे, गोपीभाव आणि असाच स्त्रीभावामध्ये परमेश्वराला आपलंसं करणं, विरहावस्था. ज्ञानोबांनी जीवीचिया जीवा हा शब्द वापरला आहे. मला सांगा, आपण ज्याला जीव म्हणतो, एखादी व्यक्ती देहानी या भूतलावर व्यवहार करतीये, 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त होतो, सकल देहा माझी पहा हो, अतिदुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अतिदुर्लभ. एकनाथी भागवत नाथ बाबा सांगतात, दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो, मग त्या देहाची किंमत कुठपर्यंत आहे? त्या देहामध्ये आपण सहज सांगतो की नाही, जोपर्यंत तो राम आहे तोपर्यंत. माणूस गेला की आम्ही काय म्हणतो, जीव गेला, राम गेला. म्हणून माणसं घाबरतात जिवंतपणी राम म्हणायला. विठ्ठल पण आज आमचं
भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. वसिष्ठांनी सांगितलं होतं, रामो विग्रहवान धर्म, राम ही धर्माची मूर्ती आहे. तुकोबाराय सांगतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तरा. राम हा साक्षात धर्म आहे, मूर्तिमंत धर्म आहे, आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय. आता काळजी करायची गरज नाही. मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळगणार आहोतच. ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या मुखात कृष्ण आहे, ज्याच्या मुखात विठ्ठल आहे, त्याला काहीच घाबरायची गरज नाही. पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या. कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे, आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरत आहेत. नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे. पण अध्यात्म आणि भारतभूमीचं काळीच आहे अध्यात्म. म्हणजे श्रोते हो, बघा तुम्ही, आमच्या सगळ्या कर्मांचा, आमच्या सगळ्या शास्त्रांचा, आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो. म्हणून सनातन परंपरा आहे आमची, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा, आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, समर्थांनी, नामदेवांनी, आणि आम्ही त्या वाटेचे पायिक आहोत. याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा. इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसानी, बरं का. जीवीची या जीवा, प्रेमभावाची या भावा, त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो जीव आहे. त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं, कुणी आत्मशक्ती म्हणतं, कुणी चैतन्य शक्ती म्हणतं. आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला. लक्षात घेऊया, आहोत तोपर्यंत राम म्हणूया, नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास हा पुनश्वास आगमिष्यती मानवा. माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही, खात्री आहे का हो? खरं सांगा, खात्री आहे का? काहीच नाही. वास्तविक 7 दिवसात आम्हाला जायचे, परीक्षितीला सुद्धा 7 दिवसाचाच कालावधी होता. पण मला असं वाटतं की परीक्षितीला ती खात्री तरी होती की माझ्याकडे 7 दिवस आहेत, आपल्याला तीही खात्री नाही आहे. त्यामुळं प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी. आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं याकरता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे, माऊलींना त्याची ओळख पटली. जीवीची या जीवा, प्रेमभावाची या भावा, तू माझ्या प्रेमाचा विषय आहे. त्या चैतन्य शक्तीचा लळा लागला माऊलींना, त्या प्राणशक्तीचा लळा लागला, आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचूनही केशव आणून आवडे. आता मला काही सुचत नाही, काहीही आवडत नाही दुसरं काही. आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी. ते म्हणाले होते, किंते ज्योतिर्वदस्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकम् ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न विचारला होता, किं ते ज्योतिर्वद स्वहनी रविरिह मे. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला, ऐका बरं, आपण जागे आहेत ना सगळे. विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग, या जगाचा, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे, किं ते ज्योतिः, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे. शिष्यानी उत्तर दिलं, सोपं आहे गुरुदेव, या सृष्टीचा प्रकाश अहनिरविही दिवसा सूर्य आणि चंद्रदीपादिरात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा, या सृष्टीचा प्रकाशक आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, किं ते ज्योतिर्वद स्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. मग मला सांग, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे. चंद्र प्रकाशमान आहे, सूर्य प्रकाशमान आहे, हे तुला कशामुळे कळतं. तो म्हणाला, माझ्या डोळ्यांमुळे. चक्षुस्तन्मीलने, डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण, तर माझा डोळा, माझे डोळे. उत्तर मिळालं. आचार्य प्रश्न विचारतात, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे. तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे, अमुक ते आहे, हे कशामुळे कळतं. त्यांनी उत्तर दिलं, धीही, धी म्हणजे बुद्धी. डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी, माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, धीर धिय किम प्रकाश आहे, बुद्धीचा प्रकाशक कोण आहे.
आता हळूहळू गाडी कुठे येते बघा. आचार्यांचा प्रश्न, शिष्याचं उत्तर. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला, तेव्हा तो शिष्य सांगतो तत्रैवाहम. असं काय विचारता म्हणाले आचार्य? सोपं आहे ना, माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे. तत्रैव अहम, मीच माझा प्रकाशक आहे. माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे. आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. माऊली या अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत. विठ्ठल या चैतन्य शक्तीचा मला लळा लागलाय. मी कोण आहे याची मला जाणीव झाली. आणि ती जाणीव माऊली सांगतात, या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी कशाला भ्रांत चित्त व्हायचो? विनाकारण नको त्या विषयांमध्ये आम्ही कशाला गुंतायचं? आम्ही सगळे भ्रांत चित्त आहोत. ज्ञानोबा सांगतात, या हृदयामध्ये मी रामू विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो स्वामी सांगतात बरं दासबोधामध्ये, जया शिवाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. जया शिवाटे दुःख असावे तेणे खुशाल विषय चिंतित जावे. समर्थ म्हणतात, ज्याला दुःख व्हावं असं वाटतं त्यांनी खुशाल विषयांचं चिंतन करा. पण सुखाची अपेक्षा असेल ना, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तुझं वाचूनी केशव अनुनावडे. आता दुसऱ्या कशाचीही आवड नाही, आमचा विषय एकच नारायण. संतांनी नारायणाला विषय केलं, ऐका आम्ही विषयाला नारायण केलंय. विठ्ठल पंचभौतिक विषयांच्या मागे मनुष्य धावतोय. आणि एखाद्या वेड्यासारखा आशेच्या मागे आम्ही धावतो ना. आश्चर्यकारक असलेली आशा नावाची शृंखला आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरते, आणि हे बंधन आम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून मनुष्य कायम गाराणं गातो. बघा तुम्ही, कायम कळणतो आम्ही आयुष्यभर, हे धड नाही ते धड नाही, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही. एखादा माणूस भेटला प्रापंची, काय कसं काय बरं आहे का म्हणायचं, रडत खडत चाललंय, कसं तरी चाललंय म्हणायचं, बरंच म्हणायचं. काय एवढा नकार आमच्या जीवनामध्ये भरतो, इतकी निगेटिव्हिटी कशामुळे भरते? याचं कारण आम्ही त्या जीवाला ओळखत नाही, त्या चैतन्य शक्तीला आम्ही ओळखू शकत नाही. हृदयामध्ये असलेला राम त्याच्याशी अनुसंधान ठेवणं ही भक्तीची सिद्धता आहे. आणि अशी भक्ती सिद्ध प्राप्त झाली तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. या भक्ती ज्यांनी जाणल्या ना तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तो माझ्या जीवाचा जीव आहे, त्याच्याशिवाय मला काही आवडत नाही, काही रुचत नाही. अशी आवड भगवंताची प्राप्त व्हावी. पण आहे का हो तुम्हाला, मला आपण आपलं आपलं आत्मपरीक्षण करूया. आमचं असं आहे, प्रपंच आम्ही आवडीने करतो पण परमार्थ सवडीने करतो. वास्तविक ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले उलटं झालं पाहिजे. आमचा प्रपंच सवडीने झाला पाहिजे आणि परमार्थ आवडीने झाला पाहिजे. कीर्तनाला येत आहे का बघू? मूड लागला तर, जमलं तर, वेळ मिळाला तर. अहो वेळच नाही, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. मला वेळच नाही, सगळ्यात खोटं वाक्य पटकन बोलून बसतो आपण. आणि खरं सांगू का, इथे कथेला कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याही, आपण मग असे ऐकलं, अनुराग निर्माण व्हायला पूर्वपुण्याही लागते. काहीतरी आडवं येईल, लाख ठरवू आम्ही आज कीर्तनाला जाऊ, पण काहीतरी अडचण येईल, आमचं कीर्तनाला कथेला जाणं राहून जाईल. ते आमचं पाप आहे बरं का.
अचानक पाहुणे तरी येतील, म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आमचं पाप आहे, पण येतील, काहीतरी तर अडचण निर्माण होईल, पण आम्ही कथेला येऊ शकणार नाही. म्हणून डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा केली आहे जाने की हमारी औकात क्या आहे. पहिल्या दिवशी हा शब्द ते वापरायचे, तरी सुद्धा लोक यायचे पुढचे सगळे दिवस, हा अधिकार होता. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं, भगवंत बुलावतो तेव्हा आमची पावलं इथं येतात. त्या चैतन्य शक्तीला ओळखावं ही संतांची धारणा आहे, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकाश अर्थात देव या शब्दाचा अर्थच आहे, दिव हा धातू आहे, दिव म्हणजे प्रकाश. एकदा एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली ना, आणि सूर्याला तो गृहस्थ म्हणाला, अरे सूर्यदेवा, अरे मित्रा, तू माझा मित्र आहे पण मला तुझा काय उपयोग. मी प्रवासाला निघालो, एका बोगद्यात आमची गाडी गेली आणि त्या टनेलमध्ये सगळा अंधार दिसला रे मला, मग तू माझा मित्र असून मला काय उपयोग त्याचा. सूर्य म्हणाला, ते काय असतं म्हणाला, अंधार म्हणजे काय. तो गृहस्थ सांगतोय, सगळा काळोख होता अरे त्या बोगद्यात. सूर्य म्हणतो, अरे काळोख म्हणजे काय, जो स्वयंप्रकाशी आहे त्याला काळोख काय कळणार. तो गृहस्थ म्हणाला, मित्रा तुला माहिती नाही काळोख, चल म्हणले मी दाखवतो तुला काळोख बघायचंय, चल तुला घेऊन जातो. त्या सूर्याला घेऊन आला तो मित्र, कुठे आला, हा बोगद्यात आला. सूर्य म्हणतोय, कुठे आहे काळोख. तो गृहस्थ म्हणाला, अरे आत्ता होता काळोख, आत्ता होता, गेला कुठे, तू आलास आणि काळोख गेला. म्हणजे प्रकाश आला त्यामुळे काळोख गेला. सूर्य म्हणतो, प्रकाश म्हणजे काय, जो स्वतः तेजपुंज आहे त्याला प्रकाश आणि काळोख याच्याशी काय फरक आहे. सो हिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राहती, तया मिळे नेत्रपाती, तया मिळे नेत्रपाती, हालवो नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. दोरीचा सापा भिवुनी बाबा, दोरीचा सापा भिवुनी बाबा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैचे दिवस राहती, एकदा को तो स्वयंप्रकाश ती आत्मज्योत जागृत झाली की मग कशाचीही गरज नाही. म्हणून तुझं वाचूनी केशवा अनु नावडे, आता काही नाही आवडत. पण असं आहे, गणपती उत्सव आला, नवरात्र उत्सव आला की देवाच्या आवडीकरता किती असतं आणि आपल्या आवडीकरता किती असतं याचा विचार प्रत्येकाने करावा. हो, आम्ही आमच्याच आवडीकरता सगळं करतो, कार्यकर्त्यांना आरतीही बहुतांशी धडपाट नसते अशी दुर्दयनीय अवस्था आहे. गणपती समोर जाताना डोक्यावर शिरस्त्राण असावं हे सांगावं लागतं, व्यवस्थित भारतीय पोशाख परिधान करा हे सांगावं लागतं. बरमुड्यावर आरती चालेल म्हणतात पोरं आमची, काही बिघडत नाही, कपाळाला कुंकू नसलं काही बिघडत नाही, केस बांधलेले नसले काही बिघडत नाही. कुठेच धर्मशिक्षण घरात दिलं जात नाही, धर्मशास्त्राचं आचरण केलं जात नाही, परिणामी येणाऱ्या संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतंय. आणि आजूबाजूला सगळा अंधकार निर्माण करायला आम्ही कारणीभूत ठरू बरं का. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती, त्यामुळे ज्ञानोबांनी जी वाट घालून दिली
तुकोबांनी जी वाट घालून दिली त्या वाटेवरनं चालणं आमचं मनुष्य म्हणून जर सार्थक करायचं असेल तर ते कर्तव्य आहे. आम्हाला आवड भक्ती प्रेमाची असली पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती या सगळ्या माध्यमातून ज्ञानोबांनी परमेश्वराला आपलंसं केलंय. आणि मग इतकी व्याकुळता आली, इतका जीव कासावीस झाला की ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात व्याकुळ झालोय. विरहिणी आहे ना, काय व्यक्त करते विरहिणी. मी एवढी व्याकुळ झाली आर्त तिने भगवंताला बोलावती, अजून का नये जीवे अनुसरलीये वेगी आणावा तो सये प्राणू माझा. आपल्या सख्यांना ती विरहिणी सांगतीये की बाई ग लवकर त्याला घेऊन या म्हणाले, मला आता चैन नाही पडत, कासावीस होऊन गेला. विरह अवस्था, भक्तीतली उत्कट अवस्था. आपण कधी अशा विरह अवस्थेत गेलोय का हो? खरं सांगा बघा, बरं आठवून बघा. आम्ही आमच्या आप्तेष्टांचा विरह फार व्यक्त करतो. प्रपंचासाठी आम्ही फार रडतो. आमच्याच मुलासाठी, आमच्याच मुलाबाळांसाठी, लेकरा बाळांसाठी, नातेवाईकांसाठी आम्ही म्हणतो नातेवाईक हे नात्यातले असतात. नात्यातली माणसं नात्यातली, नाती गोती, जी गोत्यात आणतात तीच नाती बहुतेक. म्हणून तर असा प्रचार रूढ झाला आहे की काय, त्यांच्यासाठी आम्ही आसव गाळू, त्यांच्यासाठी आम्ही अडकून बसू आणि विरह व्यक्त करू, पण भगवंतासाठी कुणी विरह केलाय का हो? माऊलींनी केला. वेगी आणावा तो सई, आता चैन नाही पडत, भगवंताला बघितल्याशिवाय या जीवाला शांतता मिळणार नाही, असा विरह सर्वोच्च भक्तीच्या अधिकारी असलेल्या गोकुळातल्या गोपींनी व्यक्त केला होता. म्हणून नारद भक्तीसूत्रात त्या प्रेमाची व्याख्या करताना सांगतात, यथा व्रज गोपिकानाम. त्या गोपींच्या प्रमाणे आमची भक्ती असावी. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपा अमृत स्वरूपाचं कितीतरी व्याख्या केल्या प्रेमाच्या, भक्तिशास्त्राच्या, की हे प्रेम कसं आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षाण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम.
अनेक प्रकारच्या व्याख्या देवर्षी करतात. बरं, ही सिद्धता प्राप्त झाल्यानंतर भक्ताची अवस्था काय होते? यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टी नोत्साही भवती. काहीही कशाचीही गरज नाही लागत आम्हाला. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मराठी भाषेला दिलेला शब्द स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, समत्व आम्ही ठेवू शकतो चित्ताचं. आम्हाला कशाचीही गरज नाही, बस भगवंत समोर आला पाहिजे. निर्गुणाचं अधिष्ठान, निर्गुणाची उपासना करणारे ज्ञानोबर आहे. आज भगवंताचा सगुण विग्रह पाहायला विरहिणी रूपामध्ये व्याकुळ झाल्यात, कासावीस झाल्यात, आणि त्याकरता गोपी भावामध्ये जातात. का हो गोपींचं प्रेम श्रेष्ठ आहे आपण सगळे जाणता. ज्या गोपी भगवंतांच्या विरहामध्ये आतुर असायच्या, त्या मिलनासाठी कासावीस झालेल्या असायच्या, त्यावेळी भगवंतांची सुद्धा तीच अवस्था असायची. बरं, भगवंतांची सुद्धा का? कारण गोकुळ सोडून भगवंत ज्यावेळी मथुरेला येतात, तेव्हा त्या मथुरेच्या गवाक्षातून भगवंत पाहतात यमुनेच्या पलीकडं कुणी दिसतंय का. गोकुळातली एखादी गाय, एखादं हंबरणारं वासरू, एखादी गाय, एखादी गवळण मला दिसेल का म्हणून भगवंत वाट पाहतायत. आणि भगवंतांचा भाऊ, प्रिय, प्राणप्रिय असलेला सखा, रूप आणि गुण अगदी त्यांच्यासारखेच असलेला उद्धव, भगवंतांचा सखा उद्धवजींनी या भगवंतांच्या जवळ जावं आणि भगवंतांना पाहावं. ज्ञानी भक्त होते हो, ज्ञानी भक्त होते. विचारावं, भगवंता का रडताय आपण? डोळ्यात पाणी, अरे तू परब्रह्म साक्षात आणि तू रडतोस. भगवंतांनी अचानक आवेशाने येऊन सांगावं, पिंद्या पिंद्या, अरे चल चल घरी चल म्हणाले, माझी आई तुला ओरडेल, तुझी आई मला ओरडेल, चल 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 घरी. आणि अचानक हंबरडा फोडावा, अचानक रडावं, उद्धवजींना आश्चर्य वाटावं, बघावं की देवा परब्रह्म तू साक्षात, तूच तुझी ओळख दिलीये. जाणे अजमी अजर, अक्षमी अक्षर, अपूर्व मी अपार, स्वानंद मी. असा आहेस ना तू, तू अजय आहेस, अजर आहे, अक्ष अक्षर आहे. माऊलींनी सांगितलं, हा भगवंताचं, हे तुझं रूप आहे, ही आयडेंटिटी आहे तुझी. आणि अशा अवस्थेत तू रडतोस, शोभत नाही तुला रडणं. भगवंत म्हणतात हीच वेळ आहे आता ज्ञानी भक्ताला ज्ञानोत्तर भक्ती सांगणं, पराभक्तीची शिकवण देण्याची हीच वेळ आहे. म्हणून पाठवलं, जा म्हणाले, आणि सांग गोपींना, सांग तुझ्या मनात जे जे ज्ञान आहे, सांग त्यांना की अरे वेड्यासारखा का रडताय, समजून घ्या, ज्ञान करून घ्या. ते परब्रह्म आहे, तो कृष्ण तुमचा कुणी नाही, तुम्ही त्याला आपलं म्हणू नका, ते साक्षात परब्रह्म आहे, निर्गुण निराकार. जाशील, स्वतःचा पोशाख परिधान करायला दिला. उद्धवजी गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला आणि आल्या आल्या गोकुळच्या त्या व्रजाच्या भूमीचा कणन कण, कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय स्वरूपामध्ये रममाण होते सगळेजण. भूमीतल्या कणाकणातून कृष्ण 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 ध्वनी यावा. उद्धवजी समोरे जात आहेत, नंदबाबांना बघावं, जरा जर्जर कृश झालेली काया. यशोदा मातेला बघावं, वेड्या पिशव्यासारखी धावत फिरतीये, यमुनेकडे जातीये, माझा कृष्ण आलाय का, माझ्या कृष्णाला पाहिलं का, एखाद्या वेलीला कवटाळून घ्यावं, माझ्या कृष्णाला पाहिलं का. नंदबाबांची कृश झालेली काया पाहावं उद्धवजींनी. काय बोलावं, कशासाठी आलोय, काही क्षण विसरूनच गेले हो. मी ज्ञान शिकवायला आलो या लोकांना. पण जवळ गेले आणि सांगितलं की अरे नंदबाबा, यशोदा माता, कशासाठी तुम्ही माझं माझं करताय, त्याला तो तुमचा कोणीही नाही आहे. लक्षात घ्या, तुम्ही ज्याला तुमचा पुत्र समजताय तो तुमचा पुत्र नाही, ते साक्षात परब्रह्म आहे. तुम्ही त्याला तुमचा पुत्र समजताय तो तुमचा पुत्र नाही, तो तुमचा सखा नाही, तो कोणीच नाही आहे. तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, अजर आहे, अव्यय आहे, अक्षय असलेला परमात्मा तत्व आहे ते. नंदबाबा म्हणाले, उद्धवजी आम्ही तुम्हाला शहाणं समजत होतो, नाही का, ज्ञानी आहात असं आम्ही समजलो, पण आमचा समज चुकीचा निघाला. कारण तुम्ही काय म्हणालात, ते परब्रह्म आहे. बरं, मग आम्हाला सांगा, परब्रह्म कधी चुकतं का? यशोदा माता विचारते, देव कधी चुकतो का हो? ते म्हणाले, नाही, देव कधीच चुकू शकत नाही, परब्रह्म कधीच चुकू शकत नाही. हो ना, मग हजार वेळा त्यांनी आम्हाला आई बाबा म्हणून हाका मारल्यात. देव म्हणावा असा एकही गुण आम्हाला त्याच्यात दिसला नाही. तो उत्तम खोटं बोलायचा,
तो उत्तम चोऱ्या करायचा, एवढं सगळं तो करत होता. आणि तो तुम्ही खुशाल म्हणतात तो आमचा कुणी नाही, तिथे काहीच चाललं नाही. म्हणून गोपींकडे गेले आणि गोपींचा तर भाव साग मदनी सानी दमग गमध गमग सा. गोपींच्या जवळ या वाणी उद्धवांनी गोपींना सांगावं, अगं गोपींनो वेड्या की काय तुम्ही, काय सारखं कृष्ण कृष्ण करता, त्याला ओळखून घ्या तो कोण आहे, ते साक्षात चैतन्य तत्व आहे, नका असं करू, नका रडू विनाकारण त्याच्यासाठी. गोपी म्हणाल्या त्यांनी काय होईल, ते म्हणतात तुम्हाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल, परमानंदाची प्राप्ती होईल. हो ना, मग असं स्वर्ग सुख आम्ही नाकारतो म्हणाल्या. ही अवस्था आहे म्हणून यथा व्रज गोपिका नाम. काय विरह भाव आहे, काय विरहिणीची अवस्था आहे. गोपी सांगतात श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन दिन दिन धक धक तू ना कत दिन धक धक दीना दिन दिन धक धक तू ना कत दिन धक. श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो मन श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन आठो याम धो जी हमें श्याम से ही काम है. श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन. श्याम गति श्याम मति श्याम ही है प्राणपति. श्याम गति श्याम मति श्याम ही है प्राणपति. अंधे के सिला करी आधार श्याम नाम है. श्याम मन श्याम तन श्याम ही हमारो धन. उधोजी तुम भय बोरे पाती लेकर आए दोरे सुर जोग कह राखे यह रोम रोम श्याम है. आता इतकं भरलंय अंतकरण रोम रोम की आता कृष्ण नाही म्हणायला सुद्धा जागा शिल्लक नाही. इतकं आम्ही भगवान स्वरूप झालो, बस त्याला फक्त एवढं सांगा की आम्ही आनंदात आहोत. ही विरहातली अवस्था आहे. त्याच्याशिवाय व्याकुळणारा जीव. गोपी सांगतात की असा भगवंत अजून काय येत नाही, माऊलींनी हा भाव व्यक्त करावा की तो भगवंत मला कधी भेटेल. श्रोते हो, इतकी वाट तर तुम्हाला मला बघायला कधी जमली आहे का? मला खरं सांगा, आपण नैवेद्य समर्पित करतो भगवंताला पण देव जेवत नाही म्हणून आपण कधी रडलोय का? परमार्थातला उत्तम टप्पा आहे उपासनेचा प्रतीक्षा. वाट बघावी लागेल. पहिला टप्पा आहे प्रयत्न, दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा, तिसरा टप्पा आहे प्रार्थना आणि चौथा टप्पा आहे प्रसाद. विठ्ठल आणि ती वाट बघण्याकरता आरत त्यांनी त्याला आळवायला लागेल आणि त्याकरता त्याला जे आवडतं ते त्याला द्यावं लागेल. त्याला त्याचं नाम आवडतं श्रोते हो. विठोबा रखुमाई
हा आनंद फक्त कीर्तनात प्राप्त होऊ शकतो बरं का श्रोते हो. बाकी आनंद मिळवण्याच्या जागा आमच्या दृष्टीने अनेक असल्या तरी परमानंद मोक्ष सुख ते फक्त या धर्ममंडपात प्राप्त होऊ शकतं. म्हणून तर संतांनी आवर्जून वेळोवेळी सांगितलं ब्रह्मी भूतकाय होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी. एखाद्या समाधी सुखाचा अनुभव घेणाऱ्या भक्ताला विचारावं कसं आहे समाधीचं सुख. ते म्हणतात समाधीचे सुख सांड ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आणि या ब्रह्मरसाचं पान करायला तुम्हाला आम्हाला या काळात मिळतंय याच्यासारखं भाग्य नाही श्रोते हो. आज माऊलींच्या या विरहिणीसाठी माऊलींनी विरहभाव व्यक्त केला भगवंताच्या प्रतीचा. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी आणावा तो सये प्राणू माझा. इतकी आर्तता भक्तीतली इतकी उत्कटता. मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं असे प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांनी असं भाकीत वर्तवलं वारकरी संप्रदायाविषयी. ते म्हणाले वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ होणार आहे भविष्यात. एवढं महान भाकीत वक्तव्य त्या एका महात्म्याने की ज्यांनी ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडिम भूतलावर पिटावा याकरताच अवतार होता. म्हणून आज कारंजा मंडपामध्ये आळंदीला गुलाबराव महाराजांचं फोटो आहे, चित्र आहे, ध्यान आहे त्यांचं. स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणवून घ्यायचे, स्त्रीभावामध्ये जाऊन कात्यायनी व्रताची पूजा करायचे कृष्णाला पती स्वरूपामध्ये मिळवण्याकरता. इतकी सुंदर भक्तीची अवस्था गुलाबराव महाराजांची होती. किती आर्तता, किती संवेदना एकरूप झालेल्या असतील ज्ञानोबांच्या. आपण सगळे तो प्रसंग जाणता. एक दृष्टांत सांगून मी पुढे जाणार आहे. लरा पांगारकर नावाचे मुमुक्षू नावाच्या मासिकाचे संपादक होते. जुन्या लोकांना ते नाव माहिती आहे. गुलाबराव महाराजांची प्रवचनं होती, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांची प्रवचनं आळंदीच्या आजोळ घरामध्ये चालू आहेत माऊलींच्या. आणि माऊलींच्या अभिषेकाचा प्रसंग लरा पांगारकरांच्यावरती सेवा मिळाली आहे. षोडशोपचार विधी सुरू झाले, छान गंधलेपण सुरू झालं आणि पांगारकरांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहत आहेत. पांगारकर छान, एखादा वडील किंवा एखादी आई आपल्या लेकराला नाहू मकू घालते ना, तशा भावानी छान समाधीवरून हात फिरवत होते, डोळ्यातनं धारा वाहत होत्या. आणि त्याचवेळी आजोळ घरात गुलाबराव महाराजांची प्रवचनं चालू असताना गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानावर येतो. आणि तो आवाज असा घुमतो की पांगारकर थोडं जपून करा, माझ्या ज्ञानोबांना तुमच्या हातातली अंगठी टोचतीये. तेवढी अंगठी काढून ठेवता येईल का? हे बोलण्याच्या पातळीवर सोपं आहे, हे ऐकण्याच्या पातळीवर फारच सोपं आहे, पण हे अनुभवायच्या पातळीवर काय संवेदना एकरूप झाल्या असतील. जिला आपण आपली आई म्हणतो त्या आईशी काय संवेदना एकरूप झाले असतील गुलाबराव महाराजांच्या आपण कल्पना करू शकता. पांगारकर ढसढसा रडायला लागले, म्हणाले की माझ्यासुद्धा कर्णेंद्रियांना श्राव्य नसलेला ध्वनी तिकडे लांब प्रवचनाला बसलेल्या गुलाबराव महाराजांना ऐकू जातो. माझ्या हातातली अंगठी ज्ञानोबांना टोचत असेल हे मला का नाही कळलं? मी सुद्धा त्याच भावानी षोडशोपचार विधी करतोय, स्नान घालतोय माऊलींना, पण मला का नाही हे लक्षात आलं? याचाच अर्थ तदाकार वृत्ती, तादात्म्य पावलेली, जीवशिव ऐक्य या पदाला पोहोचलेली ही मंडळी. म्हणून भगवंत सुद्धा म्हणतो तेषाम सतत युक्तानाम 10व्या अध्यायामध्ये भजताम प्रीतीपूर्वकम, जो मला प्रीतीने भजणारे त्याचा बुद्धियोग मी स्थिर ठेवतो. ददामी बुद्धियोगंतम येन मामुपयांती ते, त्याला जीवशिव ऐक्याचा आत्मसाक्षात्कार घडवून देण्याची जबाबदारी मी घेतो. एवढं सगळं भगवंत करायला तयार आहे, मग आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार आपल्या प्रत्येकाच्या पातळीवर आपण जाऊन केला पाहिजे की नाही. प्रपंच आहेच आहे, प्रपंच करायचाच आहे, पण आम्ही तुकोबारायांचं एकच वचन लक्षात ठेवतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, त्याच्या पुढचं विसरून जातो. उदास विचारे वेच करी. आता उदास म्हटलं की आमचा काही पुढारलेला समाज, संतांनी समाजाला निष्क्रियता शिकवली, कर्तृत्व शून्यता शिकवली. उदास या शब्दाचा अर्थ आम्ही असा घेतो, पण नाही, देहाबद्दलची उदासीनता. निष्कामतेकडून सकामतेकडून निष्कामतेकडे, निर्गुणात सगुणातून निर्गुणाकडे आणि ज्ञानोत्तर भक्तीकडून पराभक्तीकडे असा प्रवास प्रत्येक जीवाचा व्हावा ही ज्ञानोबांची धडपड आहे. आणि अशी धडपड करता करता भगवंताला बघण्याकरता व्याकुळ झालेला जीव अचानक भगवंत जेव्हा समोर येतो त्यावेळी काय अवस्था होते हो? अवचिता परिमळू, माऊलींचे शब्द अवचित येतो. झुळकला अळू माळू
मग मला असं वाटलं, मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परी म्हणू ज्ञानोबा म्हणतात पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा. असा सुंदर राजस सुकुमार तुकुबांच्या भाषेत मदनाचा पुतळा रविशशिकळा देखील या पाहिलं हो संतांनी. त्यांच्याकरता तो आला, त्यांच्याकरता कासावीस झाला. आपल्याला भागवतामध्येच आलेल्या एका गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवंताला बरं नाही वाटलं तर ज्या गोपींनी स्वर्ग नरकाचा विचार न करता त्या भगवंतांना सर्वांगाला लावायला पायधूळ द्यावी, ते गोपींचं प्रेम आहे भगवंताच्यावरतं. म्हणून यथा ब्रज गोपिका नाम देवर्षी म्हणतात ना, एखाद्या दिवशी भगवंतांचं शरीर तापाने फणफणून निघावं, द्वारकेतला गृहस्थाश्रम चालू आहे भगवंतांचा, गोपींची आठवण आली म्हणून मन नाराज होतं, चिंतित होतं. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, देवा काय झालंय तुम्हाला, बरेच दिवस पाहतीये, कसली तरी चिंता मनाला खाती, एवढं ऐश्वर्य आहे द्वारकेचं, एवढं वैभव पायाशी लोळण घेतंय आणि तुम्ही का बरं असे चिंतित आहात. भगवंत म्हणाले, रुक्मिणी तुला सांगितलं तर आवडणार नाही, रुचणार नाही, पचणारही नाही कदाचित, पण सांगितलं सांगतो म्हणाले, ऐक, मला गोकुळची आठवण येते, माझ्या गोपींची आठवण येते, माझ्या आईची आठवण येते मला. आणि असं बोलल्या क्षणी रुक्मिणी सांगते, अहो इथं एकापेक्षा एक सुंदर पतिव्रता स्त्री असताना तुम्हाला त्या गवळणींची, त्या अडाणी गोपींची आठवण व्हावी. गोपींना अडाणी म्हटलेलं आवडलं नाही, ताप चढला हो भगवंतांना, त्रास झाला, व्यथा झाली हृदयाला. आणि मग या तापासाठी औषध अनेकांनी अनेक प्रकारचं औषध केलं, कुठेच औषध मिळेना. शेवटी देवर्षींना यावं लागलं, आमच्या या गादीचे मालक देवर्षी म्हणाले, देवा तुम्ही सांगा पत्ता, मी जाऊन आत्ता पायधूळ घेऊन येतो. म्हणाले, काय औषध आहे? भगवंत म्हणतात, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं प्रेम आहे, खरं भक्तिप्रेम आहे, त्या व्यक्तीच्या पायाची धूळ मला माझ्या अंगाला लावली की माझा रोग बरा होणार आहे. देवर्षींनी सगळं त्रैलोक्य पालथं घातलं, कुणीच पायधूळ द्यायला तयार नाही. जो तो म्हणतो परब्रह्म, ते साक्षात परब्रह्माला आपल्या पायाची पायधूळ लावायची म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. भगवंत म्हणतात, गोकुळात जा नारदा. नारद गोकुळात येतात आणि गोपींची ती रासक्रीडा पाहतात. अलीकडे गोपी कृष्ण हा जर भाव मांडायला गेलो ना तर स्वतःला सोफिस्टिकेटेड आणि पुढारलेली समजणारे पण विचारांनी मागास असणाऱ्या खऱ्या मंडळींना फार संभ्रांत आणि फार प्रश्न पडतात. मग कृष्णांनी त्या गोपींची वस्त्रच काय चोरली, त्या राधे सैल कसा ग बाई केला, तुझा सैल आंबाडा जणू काही दुसरा उद्योगच नव्हता की काय, त्याला याच गवळणी आम्ही किती दिवस आळवत राहणार. पण खऱ्या अर्थी कृष्ण चरित्र, गोपी भाव आणि माऊलींची विरहाची अवस्था ज्या भक्ताला कळली त्यालाच खऱ्या अर्थी पराभक्तीतला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. नारदांनी गोपींना पायधूळ मागावी, गोपींनी कच 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 त्या धुळीमध्ये आपले पाय नाचवावेत आणि पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवाव्यात. नारद म्हणाले, अरे एवढी पायधूळ? हो म्हणाले, कृष्णाला बरं नाही ना, आमच्या कृष्णाला बरं नाही ना, एवढं कळालं. सगळ्यांनी उत्तर दिलं होतं आम्ही नरकात जाऊ. गोपी म्हणतात, नारदा या पाटीमध्ये जितके धुळीचे कण आहेत तितके दिवस
तितकी वर्ष, तितकी युग, तितकी जन्म आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे, आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. ही भक्तीतली उत्कटता की स्वतःच्या वाट्याला नरक यातना आल्या तरी चालतील, पण आमच्या भगवंतासाठी आम्ही व्याकुळ होणार, आम्ही त्याच्यासाठी कासावीस होणार. हा गोपींचा सर्वश्रेष्ठ भाव आज ज्ञानोबा या विरणीतनं व्यक्त करतात. आणि गोपीभावात गेलेले ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये भगवंत भेटल्याचा आनंद व्यक्त करतात. सौभाग्य सुंदर बापर कुमा देवी वरो श्री विठ्ठलो बापर कुमा देवी वरो श्री विठ्ठलो श्री विठ्ठलो जीवे अनुसरणे अजुनी का वेगिया नवा तो
सुंदरू लावण्य सागरू बाप रघुमार देवी वरू श्री विठ्ठलू जीवे अनुसरलिये अजुनी का नये तो सौभाग्य सुंदरू खऱ्या अर्थी भाग्य आणि सौभाग्य श्रोते हो आम्ही प्रपंचात आहोत आणि प्रपंचात असून आम्ही परमार्थी आहोत हे सौभाग्य आहे तुमचं माझं आणि असं सौभाग्य कायम राहिलं पाहिजे जे नाथांना मिळालं होतं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधलं ना प्रपंच सोडा असं कुणीच नाही सांगितलं प्रपंच करावा नेटका फाटका तुटका प्रपंच संतांना सुद्धा मान्य नव्हता हो उत्तम प्रपंच साधून उत्तम परमार्थ आम्ही करू शकतो फक्त जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन उत्तम नीतियुक्त आचरण आणि आज काळाची गरज असलेलं मर्यादेतलं जीवन आज आम्ही आजूबाजूला पाहतो मर्यादेपलीकडचं जीवन आजूबाजूला आम्हाला दिसतंय अन्याय अत्याचार अनाचार नैराश्य वैफल्य त्रास त्रागा वैताग सगळ्या समाजामध्ये कुटुंबामध्ये सध्या हेच आहे की नाही आजूबाजूला बघा कुणीच सुखी नाही प्रत्येकजण एकमेकाला म्हणतो तुमचं काय बरं आहे तुमचं काय बरं आहे बाबा तुमचं काय आपलं काय मग अशा परिस्थितीमध्ये एक दोन गोष्टी फक्त सांगून जाईन अंतःकरणाची शुद्धता आणि नीतियुक्त आचरण या दोन गोष्टी जर तुमच्या माझ्याकडे असतील एक शुद्ध अंतःकरण आणि आचरण नीतियुक्त तर माझ्यावर विश्वास ठेवा मी हात जोडून सांगते परमेश्वर काटासुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो इतकं भगवंत आम्हाला सांभाळतो योगक्षेमम वहाम्यहम त्याचं ब्रीद आहे मग कशाला काळजी करायची आज रामप्रभूंच्या प्रतिष्ठापनेनंतर या देशातल्या समाजातल्या प्रत्येक युवकांनी असा एक संकल्प करावा प्रत्येकाच्या हातामध्ये जग आहे मोबाईलच्या रूपाने सगळी माहिती तिथे आहे वेड लागलं ॲडिक्शन ॲडिक्ट झालो आम्ही त्या व्यसनाच्या आहारी गेलो म्हणजे लहान मुलांना आम्ही दोष देतो तीच नाही तर आमच्या माता भगिनीसुद्धा रोज दूध उतू जातं की नाही खरं सांगा चॅटिंग करताना ऐक नाही हो सगळ्यांच्या बाबतीत हे आहे पण मला असं वाटतं एखादी गोष्ट थोडी बाजूला ठेवूया माझ्या तरुण भावंडांना मी सांगू इच्छिते की हे सगळं बाजूला ठेवून हा बंद करून टाकत सगळं बाजूला ठेवून थोडंसं रामचरित्राचं आता गायन वाचन करायला सुरुवात करूया कारण या देशाने चारित्र्याची पूजा केली आहे श्रोते हो रावणासारखा भक्त नव्हता पण त्यांनी चारित्र्याची पूजा नाही केली चरित्र नाही सांभाळलं या परंपरेने त्याला राक्षस ठरवून रिकामी झाली पण राम मर्यादा पुरुषोत्तम नीतीचं आचरण आदर्शांचं पालन करणारा असा एक आदर्श भगवंतांचं रूप तुमच्या माझ्यासमोर असावं बस मंगलमूर्तींच्या अधिष्ठानासमोर ही सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंगलमूर्तींच्या चरणावर सुपूर्त करते बोलत असताना काही वेडंवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा परम आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक खरं तर त्यांच्या महाराजांच्या समोर आम्ही काय कीर्तन करणार पण तरीसुद्धा वेडे वाकुडे गाई न परी तुझाच म्हणवीनं महाराजांचा अधिकार मोठा आहे आपण सगळे जाणता त्यांच्या आशीर्वादाची फक्त मी याचना करणार आहे भरभरून आशीर्वाद या लेखीच्या पाठीवर त्यांनी द्यावेत एवढी याचना करते आपण सगळी सर्व मंडळी बहुश्रुत आहात जाणकार आहात सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते या इकडच्या भागात सेवा असली की मला कायम अगदी वडिलांच्या नात्याने सांभाळणारे आमचे राहणे काका मनापासून त्यांना नमस्कार करते काकूंना नमस्कार करते आमच्या प्रभंजन दादांच्या सोबत भगत काका काकू आलेत मनापासून त्यांनाही नमस्कार करते सर्व गुणीजन गायक वादक प्रसाद दादा असतील विणेकरी चोपदार सर्व गायक वादक टाळकरी उत्तम अशी ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे दादा मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा मागते मोठ्या मनाने चूक पदरात घ्या झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करते आणि सेवेला विराम देते ज्ञानेश्वरा.